चंदन लागवडीचं आमिष दाखवून शेतकऱ्यांना गंडा घालणारी टोळी राज्यात सक्रिय झाली. या टोळीनं नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. चंदन लागवडीच्या नावावर ही टोळी शेतकऱ्यांची सर्रास लूट करतीये. चंदन लागवडीचा धंदा, शेतकऱ्यांना गंडा. रक्तचंदनाचं आमिष दाखवून शेतकऱ्यांची लूट. तामिळनाडूतल्या ठकसेनाचा महाराष्ट्रात धुमाकूळ. रक्तचंदनाला सोन्याचा भाव असल्यानं शेतकऱ्यांमध्ये रक्तचंदनाच्या लागवडीबद्दल प्रचंड कुतूहल आहे. नेमकी हीच बाब हेरून तामिळनाडूच्या काही ठकसेनांनी नाशिक जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय. श्री लक्ष्मी गणपती नर्सरीच्या नावानं त्यांनी देवळा, मालेगाव आणि चांदवड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना चंदन लागवडीचं आमिष दाखवलं. रक्तचंदनाच्या प्रतिझाडासाठी 200 रुपये भरा, त्या बदल्यात तुम्हाला 2000 रुपये सरकारी अनुदान मिळेल अशी बतावणी केली जायची. विशेष म्हणजे सरकारी अधिकारीच अनुदानाचं वाटप करतील असं सांगण्यात आलं. त्यामुळे अनेक शेतकरी या आमिषाला भुलले आणि त्यांनी रोपांसाठी लाखो रुपये दिले. मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून कंपनीनं आपला गाशा गुंडाळलाय. त्यामुळे फसवणूक झाल्याचा संशय येताच शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी 200 रुपये झाड, याप्रमाणे कोणी 300 झाडं, कोणी 500 झाडं, कोणी 200 झाडं, अशी 1200 झाडं अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पैसे दिले. काही पैसे अकाउंटला ट्रान्सफर केले, काही पैसे शेतकऱ्यांनी त्यांना रोख दिले. सुरुवातीला या ठगांनी शेतकऱ्यांना चंदनाची काही रोपं आणून दिली. जास्त रोप घेतली तर बोरवेल आणि तारेचं कुंपण करून देण्याचंही आश्वासन दिलं. इतकंच नव्हे तर रक्तचंदनाच्या झाडापासून आलेलं उत्पादन खरेदी करण्याचीही हमी देखील दिली. त्यामुळे कुणी 1 लाख रुपये दिले तर कुणी 2 लाख. आम्हाला त्यांनी पोल कबूल केलेले होते, तार कंपाऊंड, सर्व बोरिंग आणि खड्डे खणून देऊ. मग हे खड्ड्यांचं वगैरे सर्व 2-3 दिवसापासून आमचं सर्व काम थांबलं आणि आमच्या लक्षात आलं. पोलीस आता या ठकसेनांचा शोध घेत आहेत. मात्र शेतकऱ्यांनीही सावध राहण्याची गरज असून अशा आमिषाला बळी पडू नये. निलेश भाग, Z24 तास, नाशिक.